नमस्कार, नेत्रास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे चपातीची फ्रँकी। खूप सोपी रेसिपी आहे। आपण इथे मीठ, हळद, मसाला, गरम मसाला घेतला, तसंच कांदा, कॅप्सिकम आणि बीटरूट घेतलेलं आहे। आपण बीटरूट, गाजर, कॉर्न, सिमला मिरची आणि ऑनियन घेतलं आहे। तेल टाकलं आहे। तेलात आपण ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत। जास्ती आपल्याला त्या शिजवायच्या नाही आहेत। जस्ट 5 मिनटात आपल्याला भाजी ही वेजीज करायची आहे। कांदा परतून घ्यायचा, लगेच आपण बीटरूट टाकायचं आहे, गाजर टाकायचं आहे, कॉर्न टाकायचे आहे। ते कॉर्न मी फ्रोझन कॉर्न घेतलेले आहेत। तसंच कॅप्सिकम टाकायची आहे। अजून तुमच्या आवडीच्या जर भाज्या तुम्हाला कुठल्या आवडत असतील तर तुम्ही त्याही घालू शकता। फक्त एवढंच की त्या एकदम बारीक चिरून घ्यायचे आहे। सॉल्ट टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे। 5 मिनटं आपण हे झाकण ठेवायचं आहे। हळद आणि गरम मसाला पण घालून घ्यायचं आहे। 5 मिनटात एक वाफ येते भाजीला आणि मग आपली भाजी तयार आहे। आता आपण टिक्की करूया। टिक्कीसाठी फक्त आपल्याला बटाटा आणि वाटाणे लागणार आहेत। आपण ते शिजवून घ्यायचे, बटाटा शिजवून किसून घ्यायचं आहे। त्याच्यात गरम मसाला, मीठ आणि तिखट घालायचं, कालवून घ्यायचं आहे। लहान मुलं भाज्या खायला जरा कुरकूर करतात म्हणून आपण आपल्याला हव्या त्या भाज्या ह्याच्यात घालून फ्रँकी आणि टिक्की करू शकतो। तर हे सगळे शेप करून झाल्यावर आपण तव्यावर तेल टाकायचं आहे, त्याच्यावर त्या टिक्क्या ठेवायच्या, दोन्ही साईडून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल, पण डीप फ्रायपेक्षा शॅलो फ्राय केलेलं नेहमी चांगलं, म्हणून मी इथे शॅलो फ्राय करून घेते। दोन्ही साईडून टिक्की व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। टिक्की पलटून परत एकदा थोडं तेल टाकायचं आहे। दोन्ही साईडून व्यवस्थित फ्राय झाली की आपण चपाती घ्यायची, त्याला सॉस लावायचं आहे। सॉस सगळं स्प्रेड करून घ्यायचं आहे। सॉस स्प्रेड झाला की त्याच्यामध्ये जी आपण भाजी बनवलेली ती घालायची आहे। त्याच्यानंतर टिक्की घालायची आहे। टिक्की घालून झाली की मग कांदा, कॅप्सिकम, बीटरूट हे कच्चंच आहे हे घालायचं आहे। नंतर मग आपण जो मसाला बनवला आहे तो घालायचा। मसाला अगदी सोपा आहे, 1-1 चमचा घ्यायचा आहे। नंतर रोल करून घ्यायचं आहे। बटर पण लागणार आहे आपल्याला लास्टला। बटर टाकायचं तव्यावर आणि ही फ्रँकी मस्तपैकी बटरमध्ये फ्राय करून घ्यायची आहे। दोन्ही साईडून खरपूस अशी ही फ्रँकी भाजायची आहे आणि मग खायला मस्त झटपट रेसिपी तयार। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हां, तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायचे असतील तर ऑलवर क्लिक करा।